माझ्या बरोबर गोष्टी अडत नाहीत, कारण मला वाटतं की मला एक ग्लोबल लँग्वेज येते, ती म्हणजे नैनोकी भाषा. मला वाटतं की उफ, आता याच्यावरून कमेंट्स येणार आहेत खूप. शिवानंद साहेब जे आनंद आहेत प्रचंड ते मला म्हणतात. खूप आवडतात. आणि हा, इंटरपोल का आदमी हो, देव नाम है मेरा देवानंद. नमस्कार मंडळी, मी प्रेरणा, तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. सनीला आज भेटणार आहोत. सनी म्हणजे तुम्ही बघितलंच असेल ती झलक, अर्थात अभिनेता ललित प्रभाकर आहे माझ्यासोबत. ललित, कसा आहेस? एकदम ऑल गुड? झकास, ऑल गुड. आणि कसा रिस्पॉन्स मिळाला ट्रेलरला? खूपच कमाल, खूपच कमाल यार. थँक्यू सो मच इतका चांगला रिस्पॉन्स दिल्याबद्दल. आणि मला वाटतं की याच्यापेक्षा खूप जास्त चांगला रिस्पॉन्स तुम्ही आमच्या सिनेमाला सुद्धा द्याल. नक्कीच. पण सनी होऊन कसं वाटलंय तुला? कारण तुला प्रवास करायला आवडतो असं, भारताबाहेर जाऊन किंवा परिवारापासून दूर दूर सोलो ट्रिप्स आणि. मला ॲक्च्युली प्रवास करायला खूप आवडतं. मी सोलो ट्रिप्स पण खूप करत असतो. मी मला फिरायला खूप आवडत असतं. जेव्हा जेव्हा मला दोन शूटिंगच्या मध्ये वेळ मिळतो तेव्हा तेव्हा मी बॅग उचलून निघत असतो. सनीहून मला खूप मजा आली, कारण मला खूप खूप मजा करायला मिळाली. म्हणजे सगळ्याच पद्धतीची, म्हणजे मला खूप खूपच वातरट कॅरेक्टर आहे ते, जरासं रिलेट नेहमीच करतो, स्वतःशी रिलेट करतो का? माझ्यातलं, तरी मला वाटतं की जराशी डायल्युटेड व्हर्जनच आहे माझ्यापेक्षा. असं म्हणायला हरकत नाही, पण नाही यार खरंच. काय होतं की आत्तापर्यंत मी बऱ्यापैकी अशी गुड बॉय आणि एक सतत कसा बरोबर असणारा, लोकांना समजून घेणारा अशा पद्धतीच्या भूमिका केल्या होत्या. पण सनी मध्ये ती गंमत आहे की तो चुकतो पण, तो माती पण खातो, त्याला कळतही नाही काय करायचं ते. तो काहीतरी करायला जातो आणि काहीतरी वेगळंच काहीतरी होऊन जातो. मला वाटतं हे जास्त रिअल आहे, हे खूप माणूस माणूस म्हणून जवळ जाणार आहे आपल्या सगळ्यांच्या. सो ते सगळं करायला मिळालं. त्यात बऱ्याचशा गोष्टी अजून खूप एक्स्ट्रीम करता आल्या, ज्याच्यात त्याचा उद्धटपणा असेल किंवा त्याचा माज असेल पैशांचा, किंवा एक वेगळीच, ज्याच्यामुळे मला वाटतं की त्याला पाठवलं गेलं आहे आत्ता बाहेरच्या देशात शिकायला, तर त्या पण काही गोष्टी ॲड करता आल्या. तर मला परफॉर्म करायला खूप खूप स्कोप होता आणि मला खूप मजा आली. म्हणजे तू याच्या आधी केलेले चित्रपट असतील त्याच्यात ट्रॅव्हलर आहेस, शेफ बनलायस आणि आता क्लीनर पण बनतोयस. आणि एक म्हणतो ना, एक पात्र जो स्वतःचा शोध घेणारा एक इंडिपेंडंट मुलगा, तो तू मोठ्या प्रमाणात आम्हाला दिसतोय आणि याही त्या चित्रपटात तसंच असणार आहे ते. बाकीच्या ठिकाणी मला असं वाटत होतं की बऱ्यापैकी सॉर्टेड, नाही म्हटलं तरी तो असायचा, तसा इतका सॉर्टेड हा नाही आहे. आत्ताची जनरेशन पण नाही आहे मला वाटतं तसं तसं ते त्याच्या खूप जवळ जाणार आहे, की इतकं एक्सपोजर आहे की आपल्याला कळत नाही की नेमकं काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे, वेळेचं काय करायचं आहे, पैशांचं काय करायचं आहे. आणि हा मला वाटतं वर्षानुवर्ष चालत आलेला पण एक प्रॉब्लेम आहे. आपल्याला त्या त्यावेळी बऱ्याचशा गोष्टी कळत नाहीत, आपल्याला बरेचसे लोक सांगत असतात, आपल्या आजूबाजूचे मोठे लोक, आणि तेव्हा आपल्याला असं वाटत असतं की तुम्ही आम्हाला नका शिकवू, तुम्ही आम्हाला सांगू नका. आणि मग बऱ्याचदा असं होतं की वेळ गेल्यानंतर आपल्याला कळतं की ते जे सांगत होते ते बरोबर होतं कदाचित, आपण तेव्हाच ऐकायला पाहिजे होतं का. तर हे जे काही आहे ना, हे सगळं सनी बरोबर पण घडतंय. तर ती गंमत आहे, ती खूप रिलेटेबल आहे, आणि हे सगळे इमोशन्स आणि ह्या सगळ्या सिच्युएशन्स खूप रिलेटेबल आहेत. म्हणजे झलक बघितल्यानंतर आम्हाला जाणवतंय सनी त्याच्या इंग्रजीचा गोंधळ आहे एकीकडे, दुसरीकडे त्याला काम करायची सवय नाही आहे. ज्या ज्या गोष्टी त्याने आधी केलेल्या नाही आहेत त्या कराव्या लागतात आणि तो एकटा आहे तिकडे आणि घरची आठवण येते. या सगळ्या गोष्टी या रिलेट करतो कुठेतरी. असा कधी तुझा गोंधळ झाला आहे परदेशात एकटा गेलायस आणि कोणत्या तरी गोष्टीमुळे अडल्यात गोष्टी? भरपूर वेळा असं झालं आहे, पण माझ्या बरोबर गोष्टी अडत नाहीत, कारण मला वाटतं की मला एक ग्लोबल लँग्वेज येते, ती म्हणजे नैनोकी भाषा. मला वाटतं उफ, की आता याच्यावरून कमेंट्स येणार आहेत खूप. बट इट्स ट्रू. मला वाटतं की जर तुम्हाला काहीतरी पोहोचवायचं असेल ना, काहीतरी सांगायचं असेल मनापासून काहीतरी, तर तुम्हाला भाषा मला नाही वाटत की कधी अडचण येते. पण जर तुमची इच्छा नसेल तिथे राहायची, तुम्हाला जबरदस्ती जर कोणीतरी पाठवलं असेल, मग या सगळ्याच गोष्टींची अडचण व्हायला लागते. अडचण तेव्हाच होते जेव्हा तुमची स्वतःची इच्छा नसते ती गोष्ट करण्याची. तुम्ही जर ठरवलं आपल्याला हे करायचं आहे, तर मला नाही वाटत कुठल्या गोष्टीची अडचण होते. हेमंत टोबेने झिम्मा चित्रपट दिला आणि तो प्रचंड आवडला, म्हणजे खास करून महिला वर्गाला आवडला. आणि तो आता म्हणतोय की मेन्स डे पण येतोय आणि तुम्ही छान हा चित्रपट घेऊन आलात. पण जे सगळे माणसं जे तुला बघणार आहेत त्यांना काही सांगावं असं वाटतंय की या चित्रपटाच्या माध्यमातून? मला वाटतं की खूप कमी चित्रपट असतात आपल्या आजूबाजूला जे पुरुषांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने असतात.
जर तुम्ही आत्ता बघितलं तर बऱ्यापैकी म्हणजे लव्ह स्टोरी वगैरे असे जेव्हा आपण सिनेमे बघतो तेव्हा ती त्या प्रेमाची गोष्ट असते, ती काही कुठल्या पुरुषाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने किंवा त्या स्त्रीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने पण नसते. तर आपल्याकडे मोस्ट ऑफ द फिल्म्स अशा आहेत की ज्या स्त्रियांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने, म्हणजे त्याच्यासाठी एक वेगळे प्रयत्न केले जातात स्त्रियांचे पॉईंट ऑफ व्ह्यू मांडायला, एक वेगळे प्रयत्न घेऊन तसे सिनेमे तयार केले जातात, जे मला वाटतं काळाची गरज पण आहे की आपल्याकडे ते म्हणणं, त्यांचं म्हणणं, त्यांचं पॉईंट ऑफ व्ह्यू, त्यांचे प्रश्न मांडणं गरजेचं आहे. पण या सगळ्या याच्यामध्ये मला वाटतं की पुरुषांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने पण काही सिनेमे आले पाहिजेत की त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांना पडलेले भेडसावणारे प्रश्न. तर तसं मला वाटतं की त्या अर्थाने तुम्ही जेव्हा हा सिनेमा बघाल तर बऱ्याचशा गोष्टी तशा रिलेट करू शकाल. पण सनीचं कॅरेक्टर असं काही फक्त पुरुष आणि पुरुषाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जाणार नाही आहे खरं तर, ते कुठल्याही मुलीला, एखाद्या बाईला, आजींना, कोणालाही ते रिलेट होईल ज्यांनी ह्या सिच्युएशनमधून त्या गेल्या असतील किंवा ज्यांच्या बरोबर अशी नाती असतील, अशी माणसं त्यांच्या आजूबाजूला असतील. तर ते आहे. आणि जरी या पुरुषाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आम्ही म्हणत असलो तरीसुद्धा तितकीच दमदार स्त्रियांची पात्रं या सिनेमामध्ये आहेत, म्हणजे मग ते क्षितीचं असेल, माझ्या आईचं आहे, किंवा आणखीन काही विदेशातली कॅरेक्टर्स आहेत. आणि ती अर्थात इरावती आमची लेखिका आहे जी स्वतः इतकी स्ट्रॉंग पर्सनॅलिटी आहे आणि तिच्या लिखाणातही ती जाणीवपूर्वक या सगळ्या गोष्टी लिहित असते. म्हणजे अर्थात तुम्ही जर ट्रेलर बघितला असेल तर आपल्याकडे अजूनही ही गोष्ट खूप चांगल्या किंवा सोप्या पद्धतीने अजूनही लोकांनी रिसीव्ह करायला ते थोडंसं मागे पुढे बघतात. ती म्हणजे आपला बॉस ही एखादी स्त्री असणं आणि मग आपल्याकडे सुशिक्षित लोकांचंही त्यांना ते झेपत नाही मला वाटतं ती गोष्ट. तर वरवर बघता आमच्या सिनेमामध्ये आता मी हा जो मुद्दा म्हणतोय तो कधीच असा डिरेक्ट नाही दिसणार तुम्हाला, पण इनडिरेक्टली हाही मुद्दा आम्ही मांडायचा प्रयत्न केलाय की सनी जो एक वाया गेलेला म्हणण्यापेक्षा एक असा मनसोक्त जगणारा, कधीच काम न केलेला, निष्काळजी, बेफिकीर असा मुलगा ज्याने कधीच काही काम नाही केलेलं आहे, जो अशा ठिकाणी जातो आणि जिथे त्याला गरज आहे किंवा त्याच्या अंगावर पडतं म्हणून त्याला काम करण्याची गरज आहे, तो अशा वेळेस काम करायला लागतो, तही अशा ठिकाणी की त्याची बॉस एक स्त्री आहे. तर तेव्हा आणि त्यात ती म्हणते की इगो घरी ठेवून यायचा. तर मला तेच वाटतं की आपल्याकडे लोकांचा इगो हर्ट होतो की एक बाई मला ऑर्डर कशी देऊ शकते, एक स्त्री मला ऑर्डर कशी काय देऊ शकते. तर मला वाटतं की ते हा जो काही एक माइंडसेट आहे आपला तो तोडण्याची गरज आहे. आणि तो अशा कलाकृतींमधून डिरेक्टली न सांगता इनडिरेक्टली काही गोष्टी मांडून मला वाटते की प्रयत्न केले पाहिजेत. आणि तेच काम आहे आपलं खरं तर. आणि ते मला वाटतं की जर आम्ही असे काही मुद्दे आणत असू तर याच्याबरोबर आणखीन भरपूर मुद्दे आहेत सिनेमामध्ये, तर त्याचं कौतुक तुमच्याकडून झालं पाहिजे. म्हणजे एक इंटरेस्टिंग वाटतं आणि तो थॉट असेल किंवा चित्रपटाचा कॉन्सेप्ट आहे तो एक लक्ष वेधून घेतोय आता, त्यामुळे बघूयात कशा पद्धतीने प्रतिक्रिया असतील चित्रपटाला. पण ललित, तू देशाबाहेर गेलायस कुठेतरी आणि तुला असं कधी झालंय की घरची खूप आठवण आली अशी एक ट्रिप की मला आता लवकर घरी जायचं आहे किंवा घरच्यांना भेटायचं किंवा जायचं आहे मला, अशी कोणती ट्रिप होती तुझी? माझे प्रत्येक ट्रिपमध्ये ते होतंच, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे ट्रिगर करणारी गोष्ट म्हणजे जेवण हा फॅक्टर आहे की कुठेही जरी आपण गेलो, एक दिवस जरी आपण तिकडचं जेवण जेवलो सगळं ठीक आहे, एक दिवसासाठी दोन दिवसांसाठी ठीक आहे, पण आपलं महाराष्ट्राचं जेवण, ते आपलं जेवण यार, मराठी जेवण जे मला जे मी खूप मिस करतो आणि ते तसं नाही तुम्हाला मिळत जर जेव्हा तुम्ही बाहेर जातात. तर मला वाटतं की सगळ्यात जास्त ट्रिगर करणारी गोष्ट ते म्हणजे फूड, तिथलं खाणं ही आहे. पाच अशा कोणत्या गोष्टी ज्या तुला मस्ट वाटतात जेव्हा तू बाहेर जातो, ज्या कॉमन आहेत त्या नाही, ज्या तुला पाहिजेच या पाच गोष्टी ज्याच्यामुळे तुझी ट्रीप पूर्ण राहू शकते, अशा कोणत्या गोष्टी असतील? म्हणजे ट्रीपला पूर्ण करण्यासाठी देशाबाहेर जाताना ते म्हणजे एकतर मला वाटतं की आपल्या घरातून घेऊन गेलेलं काहीतरी खाद्यपदार्थ, मग ते लाडू असेल किंवा चिवडा असेल किंवा आपल्याकडचं असंच काहीतरी बनवलेलं चिक्की विक्की काहीतरी जे आपल्याकडचं असेल, ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट बाहेर गेल्यावर अजून काय लागतं आपल्याला? मला काही लागत नाही फार. मला आणखी एक महत्वाची गोष्ट मला असं वाटतं की काही देशांमध्ये आपल्याला एक खूप महत्वाची गोष्ट लागते, ती म्हणजे रिकामी पाण्याची बाटली. ती खूप महत्वाची गोष्ट आहे.
कारण तिकडे बऱ्याच ठिकाणी जेट स्प्रे नसतो त्यांच्या टॉयलेटमध्ये, आणि आपल्याला खूप सवय इतक्या वर्षांपासून, तर मला वाटतं की ती खूप महाग वेगळ्या गोष्टी सांगितल्यास तू मला, पण खूप ह्या मला वाटतं की सरळ खाण्यानंतर मी या गोष्टीवर आलोय, पण तरी सुद्धा ती तितकीच महत्वाची गोष्ट आहे. आणि तुम्हाला जाणवेल जेव्हा तुम्ही तिकडे जाऊन, फक्त तुम्हाला फक्त टिश्यू पेपर रोल दिसेल. प्लीज पुढे नको काही बोलू प्लीज. आता मी नाही तुला विचारणार असे प्रश्न. बरं, पण ललित, आणि एखाद्या ट्रिपची तुला आठवण शेअर करावीशी वाटते की तू असं मोस्ट मेमोरेबल टू ट्रिप केली आहेस त्याबद्दल? सगळ्याच माझ्या मेमोरेबल ट्रिप आत्तापर्यंतच्या आहेत. मी जॉर्जियाला गेलो होतो, ऑस्ट्रेलियाला मी एक रोड ट्रिप केली होती, ती मला खूप माझ्या लक्षात राहिलेली आहे. माझे जिजाजी, माझी दीदी तुषारदादा आणि प्रेरणा दीदी, त्यांच्याबरोबर मी आम्ही कॅरवन बुक केली होती आणि आम्ही रोड ट्रिप केली होती. आपलं लायसन्ससुद्धा तिकडे चालतं, त्याच्यामुळे मी ड्राईव्ह पण करू शकत होतो. आणि आम्ही जंगलात वगैरे थांबायचो तिथे रात्री, जिथे कॅरवन पार्क असायचे तिथे आम्ही पार्क करायचो रात्री. आणि असं आम्ही 10-12 दिवसांचा ती पूर्ण रोड ट्रिप केली होती, आणि खूपच अमेझिंग अशी ती रोड ट्रिप होती. खूप खूपच म्हणजे मी काय मी एक्सप्लेन नाही करू शकत. आणि ते आम्ही समुद्राला लागून तो जो मोठा रोड आहे त्याला लागून तो पूर्ण तो प्रवास केला होता. आणि मग तिकडचं एक नॅशनल पार्क आहे तिथे आम्ही ती ट्रिप संपवली आणि परत आम्ही मेलबर्नला आलो. तो प्रवास तर तुझा सुखकर झाला, पण मला वाटतं या चित्रपटाची जर्नी ही तुझ्यासाठी तितकीच स्पेशल राहिली असेल आणि ती अनुभवतील आता जे प्रेक्षक बघतील हा चित्रपट तेव्हा. पण तू डान्स वगैरे केलाय खूप छान, ते गाणं वगैरे पण आम्ही बघतोय, तर त्याचं काही छोटीशी आठवण त्या गाण्याची? माझं यार, मी या क्षेत्रात आलो कारण मला मी खूप फिल्मी आहे माणूस म्हणून, मला आवडतात फिल्मीगिरी करायला. आणि देवानंद साहेब असतील किंवा ऋषी कपूर जी असतील किंवा आत्तापर्यंतचे शाहरुख खान आहेत, अमिताभ बच्चन आहेत, यांच्याकडे बघून बघून, त्यांचे सिनेमे बघून बघून मोठा झालेलो आहे मी. तर माझी नेहमीच इच्छा होती की लिपसिंग गाणी असायला पाहिजेत अर्थात. पण जसजसं मी या क्षेत्रात आलो तसतसं आपलं एक रिअलिझम आणि या सगळ्या गोष्टींमुळे ते कुठेतरी मागे पडलं आहे जरा. तर आता डान्स नंबर असतात पण तरीसुद्धा परफॉर्मन्स ओरिएंटेड गाणी नसतात आणि गोष्ट सांगणारी गाणी नसतात जी ह्यांच्या काळामध्ये होती, ज्या अभिनेत्यांची नावं मी घेतली. आणि ते मी खूप जास्त मिस करतो आपल्या सगळ्या सिनेमांमध्ये. मला असं होतं की नाही यार प्लीज तुम्ही लिपसिंग गाणी द्या, मला काहीतरी परफॉर्म करायला द्या. डान्स असं महत्त्वाचं नाही आहे, ते सेकंडरी असतं. पण सगळ्यात महत्त्वाचं असं की ते गाणं परफॉर्म करणं, ते संधी मला सिनेमामध्ये मिळाली. आणि हे माझं पहिलं सोलो गाणं आहे आणि हा माझा पहिला टायटल रोल आहे खरं तर सिनेमा पण जरी बघितला तरी. तर मला वाटतं की नट म्हणून मी खूपच लकी आहे आणि खूपच एक्सायटेड आहे. पण तू ज्या कलाकारांची नावं घेतलीस तर असं मी पटापट ते इमॅजिन केलं. तू नकला वगैरे शाहरुख आणि देवानंद असं जरा दाखवू शकतो थोडस ललित? यार मला त्यांची नक्कल अशी फार काही एवढी काही चांगली जमत नाही, पण देवानंद साहेब जे आहेत ते मला खूप आवडतात. आणि इंटरपोल का आदमी हूँ, देव नाम है मेरा देवानंद, एवढं जातो मी करू शकेन. दिस इज अमेझिंग, खूप छान वाटलं. आणखीन काही करायचं नाही, एवढंच मला असं वाटतं. पण यार खरंच देवानंद एक लेजंड आहे ते, आणि खूपच कमाल, खूपच कमाल. त्यांचा जो ईज होता गाणी परफॉर्म करतानाचा तो अद्भुत होता. मला वाटतं की हे जे सगळे उत्तम चांगले नट होऊन गेलेत, चांगले अभिनेते होऊन गेले, त्यांची एक खासियत अशी आहे की ते जे गाणी परफॉर्म करायचे तशी गाणी, मला वाटतं की चांगला नट खूप चांगली गाणी परफॉर्म करू शकतो. कारण ते तुम्ही म्हटलेलं नसतं गाणं, तिथे तुमचं पूर्ण कन्व्हिक्शन लागतं की हे तुम्ही म्हणतात आत्ता आणि तुम्ही करतायत. तर चांगल्या नटाची मला वाटतं ती खासियत असते. आणि तुझं जे गाणं आता आउट झालेलं आहे त्या गाण्यामध्ये आम्ही एक वेगळं पण जाणवतो आहे आम्हाला की आत्तापर्यंत तू डान्स नंबर असेल किंवा वेगळं असेल तर ते परफॉर्म केलेलं आहेस. तर आम्हा सगळ्यांनाही आणि तुझ्या चाहत्यांनाही उत्सुकता असेल की हा सनी जो आहे तो कसा आहे आणि तो पडद्यावर कशा पद्धतीने आम्हाला दिसेल. खूप खूप शुभेच्छा ललित, खूप छान वाटतं बोलू तुझ्याशी. थँक्यू सो मच. 18 नोव्हेंबरपासून फिल्म रिलीज होते, प्लीज नक्की जाऊन बघा, तुम्हाला सनी खूप आवडणार आहे, चित्रपट पण आणि ते कॅरेक्टर पण. ऑल द बेस्ट. थँक्यू.